कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेली आहे 4:30. ऍक्च्युली आम्हाला 4 वाजता निघायचं होतं, पण आज थोडस ना लेट झालेलं आहे. पटकन आम्ही आवरलं आणि आता या सगळ्या बॅग्स आहे ना, या आता आम्हाला कार मध्ये ठेवायच्या आहे. तर एक्साइटेड आहात का? मेला पण लगेच उठल्या. नाही माहिती की आपल्याला ट्रिपला जायचंय आणि पटकन रेडी झालो आता निघूया. तर ह्यावेळी मी वेगळा ट्रॅक सूट घातलेला आहे, कारण हे बघा नवीनच आहे, त्याच्यामुळे लेबल पण नव्हतं काढलं आणि खूप वेळाचं लक्ष होतं माझ्या ट्रॅक सूट कडे मागच्या वेळी, त्यामुळे पब्लिक डिमांड वरती मी चेंज केलं. तर चला आता आम्ही तुम्हाला इथली जर्नी दाखवणार आहोत, सॅन्टोरिनी पर्यंत, ग्रीस पर्यंत. तर चला मग निघायचं. हो, तर आपण इथून अगोदर फ्रँकफर्टला जाणार आहोत. तसं कोमल तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही कारमध्ये सांगेल, कारण की आपल्याकडे वेळ नाही. चला निघूया. आता आम्ही निघालो आहोत, सगळ्या बॅग्स वगैरे ना कारमध्ये ठेवलेल्या आहे. चला मग निघायचं. गणपती बाप्पा लाईट कमी असल्यामुळे परिवार दिसत नाही आता. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लेट्स गो. चला चला एका ठिकाणी आता आम्ही थांबलो आहोत आणि गाडीने चार्ज करायला लावलेली आहे. परिबेला झोपलेले आहेत, आता आम्ही कॉफी घेणार आहोत. कॉफी घेतली तर कसं थोडंसं फ्रेश वाटणार, आणि आम्हाला उशीर झाला होता म्हणून चहासुद्धा घेतला नव्हता आम्ही, आणि कोथंबीरचे थेपले केलेच होते, तर आपण आहे ना ब्रेकफास्टमध्ये तेच खाऊन. आणि आज तर ना थोडं विंडी पण आहे, विंडी वेदर आहे, थोडीशी थंडी वाजते, पण ती कॉफी घेतल्यावर थोडंसं बरं वाटणार. थेपले इतके भारी झाले ना, है ना, असं वाटतं सकाळीच एकदम फ्रेश बनवलेले आहे आणि कॉफी आणलेली आहे. बेला पण उठली, बेलाने पण बनाना खाल्ला आणि आम्ही बनाना सुद्धा कॅरी केलेले आहेत. निघालो आता आम्ही परत आणि गाडी सुद्धा चार्ज झालेली आहे. 20-22 मिनिटं थांबलो आम्ही आणि आता ट्रॅफिक वाढलेले आहे. अगोदर सकाळी निघालो तेव्हा ट्रॅफिक नसते, पण आता वाढली आहे. गाडीने इथे पार्क केलेले आहे आणि इथे बघा ट्रॉलीवर सगळं सामान ठेवलेलं आहे. आता आम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि मनोज दुसरीकडे ना गाडी पार्क करायला जाणार आहे, तिथून ते थोड्या वेळात येतीलच, तोपर्यंत आम्ही आतमध्ये जातो. बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आतमध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. चला आपण जाऊ. चला हा बाबू. आम्ही येऊन बसलो आहोत आता आणि मनोज गेलेले आहे गाडी पार्क करायला, आणि खूप गर्दी आहे एअरपोर्टवर आणि बाहेर. तुम्हाला सांगितलं वातावरण खराब आहे, विंडी वेदर आहे, तर परिबेला पण इथे बसले नाही. परी बेला, बेला हॅलो. मनोज आले गाडी पार्क करून आणि आता आपण चेक इन करायला चाललो आहोत. आम्ही ते आलो आहोत आणि आमच्यासोबत आहे ना परिबेला असल्यामुळे आणि बॅग जास्त असल्यामुळे बिझनेस क्लासची चेक इन आहे ना तिथे आम्हाला चेक इन करायला लावली त्यांनी. आता आम्ही थांबलो आहोत आणि जिथे आम्हाला चेक इन करायची होती ना तिथे थोडीफार गर्दी जास्त नाही आहे, 15-20 मिनिटं झाली तिथे पण झालं असतं, पण ठीक आहे, आपल्याला लवकर होऊन जाईल चेक इन. ओके
फायनली चेक इन करून झालेलं आहे आणि ॲक्च्युली ना बॅगसोबत ना थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. आम्ही एका बॅगचे ना पे केले होते तर त्यांनी सांगितलं नाही वेटचा इश्यू आहे, परत मग तुम्ही पे केलेच नाही. मग त्यांच्या सिस्टीममध्ये व्यवस्थित चेक केलं त्यांनी आणि नंतर आम्ही ज्या बॅगचे पैसे पे केले होते ना तर ते सुद्धा आम्ही त्यांना दाखवलं आणि ते सगळं क्लिअर झालं. आणि अशा वेळेस होतं तुमच्यासोबत डिले होतात या गोष्टी, पण मग तुमच्याकडे तिकीट वगैरे असेल किंवा तुम्ही जे पैसे पे केलेले असेल ना तर त्यांना तुम्ही दाखवू शकता, मग सगळं व्यवस्थित क्लिअर होतं. आणि कधी आणि त्यांच्या कधी कधी त्यांच्या सिस्टीममध्ये ते दाखवत सुद्धा नाही, म्हणजे आपण पे केले का नाही ते सिस्टीममध्ये येत सुद्धा नाही, त्यामुळे अजून प्रॉब्लेम होतो. अगोदर आपण गेट जवळ जाऊया. आमचा गेट आहे A40 आणि तिथे गेल्याच्या नंतर बाकीची इन्फॉर्मेशन देते. सिक्युरिटी चेकिंग झालेली आहे. अगोदर गेट नंबर A40 होता, आता A21 आहे. थोडं चालत आल्याच्या नंतर आम्ही आलो आहोत आता गेट नंबर A21 इथे. आणि तुम्हाला माहीतच आहे आम्ही फ्रँकफर्टमध्ये आहोत, फ्रँकफर्ट जर्मनी या एअरपोर्टवर. इथून आपल्याला फ्लाईट घ्यायची आहे अथेन्ससाठी. अथेन्स ही ग्रीसची कॅपिटल सिटी आहे आणि 2.5 आवर्सची जर्नी असणार आहे आणि लेओवर 2 तासाच असणार आहे अथेन्सला. आणि तिथून आपल्याला सेंटोरिनसाठी फ्लाईट घ्यायची आहे आणि सेंटोरिनला डायरेक्ट जाण्यासाठी फ्लाईट असते पण फ्रिक्वेन्सी खूप कमी असते आणि लक्झबर्गपासून पण फ्रिक्वेन्सी खूप कमी होती, त्यामुळे मग आम्ही जर्मनीला आलो आहोत आणि इथून फ्लाय करणार आहोत. आणि आता 40-50 मिनिटं आहे आता फ्लाईटला. सगळे आपल्यासोबतच आहेत, आमच्यासोबतच आहे हे. आणि आता बसतो आणि काही रील्स पण शूट करायचे आहे आणि आम्ही अजियन एअरलाईन्सने जाणार आहोत. आणि ही आहे ना ग्रीक एअरलाईन्स आहे. फ्लाईटला अजून 30 मिनटं बाकी आहे पण बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे. मला थोडं बिझनेस क्लासची असेल. पाऊस यायला लागले इथे येते. आपली कुठे फ्लाईट बेला? हीच आहे बेला आपली फ्लाईट, बघ ब्लू कलरची. काय म्हणतला? अजियन. तर बघा ही आपली फ्लाईट असणार आहे. म्हणजे असं फिरून आपण त्याच्यामध्ये बसू. 3 तासाचा प्रवास होता लक्झमबर्ग टू फ्रँकफर्ट, पण ते कळालंच नाही आम्हाला. गप्पा मारता मारता गाणी ऐकता ऐकता है ना 3 तास कसं निघून गेले कळालंच नाही आम्हाला. आणि आलो आणि नंतर मग इथं तुम्हाला दाखवतो. क्यूमध्ये आता आम्ही उभे आहोत. आता फ्लाईटमध्ये बसायचं. अरे वा, तिकीट पासपोर्ट चेक झाले आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बसायला चाललो आहोत. बसतोय लगे ब्लू कलर दिसला. झोपलेली आहे, खूप दमली. सकाळी 4 उठली होती ती आणि
दमली बिचारी आणि परी मागे बसली आहे हो आणि खाल्लं त्यांनी पोटभर म्हटलं थोडंसं झोपून घे नंतर फ्रेश झाल्यावर म्हटलं तिला म्हटलं तू झोप फ्रेश झाल्यावर म्हटलं तुला छान खेळायचंय तिथे ते ऐकून लगेच झोप तिथे बाहेरच्या वेळेला चांगलं आहे एकदम हो ना असं ऊन बघितलं ना तर इतकं भारी वाटतंय आम्हाला ना आज वाटत नाही का असं कोणाच्या ठिकाणी जाऊ असं बघितल्यावर आम्हाला खरंच चांगलं वाटतं ते डिप्रेसिंग आहे ना ते वेदर बघून बघून कंटाळा आला होता ऍक्च्युली आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे का ग्रीसमध्ये खूप सुंदर सुंदर आयलँड्स आहे आणि आता आपण अथेन्सला जात आहोत आणि फ्लाईटमधून येणं हे आयलँड्स इतके सुंदर दिसत होते आणि हा आयलँड तुम्ही बघू शकता त्याचं जे पाणी आहे ते इतकं क्रिस्टल क्लिअर होतं आणि परीबेला पण बघत होत्या ना त्यांना पण इतकं भारी वाटत होतं मम्मा हे पाणी किती ब्ल्यू कलरचं आहे तर म्हटलं चला तुमच्यासाठी हे शूट करते आणि भरपूर आयलँड्स दिसत होते आणि इथे बघू शकता तुम्ही इथे आयलँड दिसत नाही आहे इथे चारी बाजूला समुद्र आहे त्यामुळे असं क्लिअर दिसत नाही आहे तरी पण मग मी हे शूट केलं तुमच्यासाठी आणि आता थोड्याच वेळात आपली जी फ्लाईट आहे ती लँड होत आहे फायनली लँड झालो आम्ही आलो बेलाची पण झोप झाली हा ना बेला इथे बॅग्स काढल्या मी आणि सगळं सामान होतं बाहेर ते पण ठेवून दिलं आम्ही वेट करतोय बाहेर जाण्याचा डोर ओपन होण्याचा बेला आता बसली ना मनोज आणि परी मागच्या साईडला बसले होते आणि आम्ही पुढे बसलो होतो कारण की बेलाला विंडो सीट पाहिजे होती आणि परीला पण विंडो सीट पाहिजे होती हा ना आपण पोहोचलो आहोत आता ग्रीसला आणि इथे अथेन्समध्ये आहोत आपण जी कॅपिटल सिटी आहे ग्रीसची आणि आपल्याला काय करायचं आहे बॅगेजेस येणार ते कलेक्ट करायचं आहे त्याचं कारण हे का एअरलाईन्स वेगवेगळे आहे आता आम्ही आलो ना ती वेगळी एअरलाईन्स होती आणि आता अथेन्सवरनं आम्हाला जिथे सेंटोरिनीला जायचं आहे ना तर ती वेगळी एअरलाईन्स आहे त्यामुळे बॅगेजेस आपल्याला कलेक्ट करायचे आहे तर त्यांनी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं एकदम लास्टला राईटला आहे ना तिथून तुम्ही बॅगेजेस कलेक्ट करू शकता चला बेल्ट नंबर 11 या ठिकाणी आपले बॅगेजेस येणार आहे तर इथे थांबले आहे मी हे बघा मनोज गेलेले आहे ट्रॉली आणायला आणि परीबेला इथे बसले आहे त्यांना बसवलं इथे आणि मी पण आता इथेच बसते आले मनोज आणि इथे ट्रॉलीचे चार्जेस घेतात तर तुम्हाला 1 युरो पे करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला ट्रॉली मिळते 1 युरो म्हणजे 80-90 रुपीज ट्रॉली युज करायचे अजून चालू तर नाही झालं तोपर्यंत बसून घेऊ आपण अजून 2 तास आपल्याला इथे वेट करायचं आहे हो ना एक बॅग आलेली आहे आपली ही रेड कलरची तर दुसरी फ्लाईट आपल्याला घ्यायची आहे तर इथे आम्ही बघतोय आणि तुम्ही विचारता तर ताई डेट काय आहे तर आज आहे 4 एप्रिल हे बघा स्क्रीनवर 4 तारीख आहे 4/4/2024 आणि आत्ता वाजलेले आहे 3:30 आपल्याला आता दुसऱ्या एअरलाईन्सचे बोर्डिंग पास घ्यायचे आहे आणि त्या एअरलाईनचं नाव आहे स्काय एक्सप्रेस ओके तर फॅमिलीसाठी वेगळं काउंटर आहे तर तिथे आपल्याला तरी सांगितलं ना त्याने विचारलं कुठे जायचं म्हणजे सेंटोरिनी हे एक इथे पण काउंटर आहे आणि सेकंड लास्ट आहे ना तिथे पण एक काउंटर आहे इथे पण बाजूबाजूला पण 4-5 काउंटर आहेत हा पण इथे कोणी नाही ना कोणी नाही गर्दी नाही आहे जास्त मी आजपर्यंत बघितलं की काउंटर वर असे फ्लॉवर्स वगैरे आहे रिअल नाही ते कागदाचे बनवले कागदाचे का ओके आणि
ते फाटलेले आहेत ते ना लगेच पोहून येत आहे. ग्रीस इज ब्लिस तर हे आपलं प्लेन आहे आणि ऊन इतकं छान आहे बघू ना इतकं भारी वाटतंय म्हणजे ऊन तर मस्त आहे गरम व्हायला लागलं म्हणून जॅकेट काढून घ्यावं लागलं. फ्लाइट मध्ये बसले आहे मी आणि सॅन्टोरिनीला लँड झाल्याच्या नंतरच बोलते तुमच्यासोबत. हो आणि आपल्याला काय 50 मिनिटं म्हणजे आता ऑलरेडी 10 मिनिटं झाले 40 मिनिटं फक्त अजून 40 मिनिटं आपण पोहोचू जाऊ आपण आता बरं फ्लाइट मध्ये बसायचं चला. सॅन्टोरिनीचं जे एअरपोर्ट आहे ते खूप छोटं आहे आणि दोनच बेल्ट आहे. बेल्ट नंबर 2 वर आपलं सामान येणार आहे. इथे फर्स्ट तिथे सेकंड. इथून व्ह्यू इतका भारी दिसतोय. समोर प्लेन आहे आणि त्याच्या मागच्या साईडला आहे बघा समुद्र आहे मोठा. चला आता लगेजेस कलेक्ट करतो आणि आम्ही कॅब सुद्धा बुक केलेली आहे तर ते आम्हाला पिक करायला येणार आहे. आपण बाहेर जाऊया आणि वाट बघूया. चला चला आता बाहेर निघूया. आणि हे जे समोरचं आहे तिथे तुम्ही कार रेंटवर घेऊ शकतात आणि जसं हे नेम प्लेट घेतलंय आणि तसंच आपली पण एक नेम प्लेट असली कोणाकडे तरी. यस दॅट वन. हॅलो तर ती आहे आपली कार. आपलं सामान त्यांनी ठेवलेलं आहे. थँक्यू. आणि समुद्र असला ना आजूबाजूला तर अशी हलकीशी ना हवा यायला लागते तसं वारा लागेल आणि इथे आल्यानंतर ते जे डोम आहेत ब्लू डोम ते ऑलरेडी दिसायला लागलेले आहेत. तिथे एक व्हॉलीबॉल होतं. व्हॉलीबॉल होतं. ओके.
आणि माझ्या मागे बघा किती सुंदर व्ह्यू आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आम्ही कोणत्या टाउन मध्ये थांबलेलो आहोत, आणि तो व्हिडिओ सुद्धा खूप एक्साइटिंग असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार. आणि हा आजच्या जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, दोन फ्लाइट चेंज करून आम्ही फायनली सेंटोरिनीला पोहोचलो आहोत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मी तर नवीन काही बाय. रिमेंबर यू आर टू शेअर द डाउनलोड. And you know what to do, subscribe, just don't forget. Bye.